अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भेंडीची भाजी खूप आवडते. चिकट न होता अगदी साधी सोपी भेंडीची भाजी कशी करायची ते बघूया. भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची, मगच भेंडी चिरायला घ्यायची. जर भेंडी चिरताना ओली असेल तर आणखीनच चिकट होते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेंडी चिरताना खूप पातळही चिरायची नाही, अशा पद्धतीने थोडी जाडसरच भेंडी चिरायची. सगळी भेंडी चिरून झालेली आहे. भेंडीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: चिरलेली भेंडी पावशर, घरचा काळा मसाला 2 चमचे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2-3 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट. सगळ्यात पहिला गॅसवर कढई तापायला ठेवून त्यामध्ये 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या. लसूण थोडा ठेचून घातल्यामुळे भेंडीची चव अप्रतिम लागते. 1/2 चमचा हळद घालायची. चिरलेली भेंडी घालायची. भेंडी शक्यतो मोठ्या गॅसवरच भाजायची, म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही. जर भेंडी भाजताना गॅस बारीक ठेवला तर भेंडी चिकट होते. गॅस मोठा ठेवून सतत भेंडीला परतत राहायचं, म्हणजे करपतही नाही. तुम्ही पाहू शकता भेंडी किती मोकळी झाली आहे. अशा पद्धतीने भेंडी चांगली 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायची. आता यामध्ये 2 चमचे घरचा काळा मसाला घालायचा आणि चवीनुसार मीठ घालून 1/2 मिनिटभर परतून घ्यायचं. 2 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा. शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर पुन्हा थोडं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यावर 1 मिनिट झाकण ठेवून द्यायचं. 1 मिनिटाने तुम्ही पाहू शकता मस्त अशी मोकळी भेंडी तयार झाली आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व न विसरता कमेंट करा. तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने भेंडीची भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.